श्री स्वामी समर्थ देवघरात या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की तुम्ही भाग्यवान आहात. मित्रांनो, प्रत्येक हिंदू धर्माच्या घराला छोटस का होईना देवघर असतो. आपण सकाळ संध्याकाळ या देवघरातील देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करत असतो, आराधना करत असतो. परंतु मित्रांनो, काही अशा गोष्टी आहेत, काही असे संकेत आहेत की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे की नाही. जर तुमच्याही देवघरात अशाही गोष्टी घडत असतील, असे काही संकेत जर तुमच्या देवघरात मिळत असतील, तर समजून जा की साक्षात तुमची इष्टदेवता, तुमची कुलदेवता तुमच्या घरामध्ये वास करत आहे. आता हे संकेत कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या गोष्टी आहेत, असे कोणते संकेत आहेत ज्या आपल्या घरात पडल्यावर समजावं आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे. नंबर एक, फूल खाली पडणे. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवघरात बसून नामस्मरण करत आहोत किंवा तुमच्या कुलदेवतेकडे पाहून नामस्मरण करत आहेत किंवा मंत्र जप करताय, अशा वेळी त्या देवतेला अर्पण केलेले फूल जर खाली पडलं तर समजून जा साक्षात देवी देवता तुमच्या घरात वास करत आहे. नंबर दोन, नारळाला कोंब फुटणे. तुमच्या घरात देवी शक्तीचा वास आहे, तुम्ही खूप भाग्यवान आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो देवघरात कलश स्थापन केलेला आहे, या कलशावर जो नारळ आहे, त्या नारळाला जर कोंब फुटलेला असेल तर समजून जा की तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. नंबर तीन, अगरबत्तीचा सुगंध दरवळणे. त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर आपण देवघरात अगरबत्ती लावलेली नसेल किंवा कोणत्याही प्रकारचे धूप घरात लावलेले नसेल, तरी सुद्धा आपल्या घरात देवघरात एक विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळत असेल, तर समजून जा की साक्षात देवी देवता घरात वास करत आहे. नंबर चार, नैवेद्यावर हाताचे ठसे जाणवणे. तुमच्या घरात देवी शक्तीचा संचार आहे. मित्रांनो, आपण देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवत असतो. या नैवेद्यावर जर हाताचे ठसे जाणवत असतील किंवा चपाती किंवा भाकरी जो तुम्ही नैवेद्य दाखवाल त्याचा तुकडा जर आपोआप तुटलेला असेल, तर हा सुद्धा एक संकेत आहे की तुमच्या घरात देवी शक्ती वास करतात. मित्रांनो, तुमची इष्टदेवता, तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे. तुमच्या देवघरात जर तुम्हाला असे काही संकेत जाणवत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. श्री सद्गुरु स्वामी समर्थ.